बजाज पल्सर F250 बजाज कंपनीची लेटेस्ट ऑफरिंग। आज आपण जाणून घेणार आहोत याच्या बेस्ट इन क्लास फीचर्सबद्दल। या गाडीमध्ये तुम्हाला मिळतात LED प्रोजेक्टर हेडलॅम्प विथ बाय फंक्शनॅलिटी आणि LED DRS। सोबत पुढील आणि मागील बाजूस LED इंडिकेटर्स मिळतात। टेललॅम्पसुद्धा LED दिलेली आहे, जी अतिशय आकर्षक दिसते। समोरून पाहता सेमी फेअरिंग लुकमध्ये ही गाडी अतिशय स्ट्रायकिंग आणि मस्क्युलर दिसते। गाडीच्या दोन्ही बाजूस पल्सरचा 3D एम्ब्लेम देण्यात आला आहे आणि मागील पॅनलवर F250 ब्रँडिंग आहे। सीटवरसुद्धा पल्सरचं ब्रँडिंग दिलेलं आहे। पल्सर F250 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे, जो मला पर्सनली खूप आवडलाच, पण यामध्ये सर्व गरजेच्या डिटेल्स दिलेले आहेत। यामध्ये ॲनलॉग टॅकोमीटर आणि उजव्या बाजूस डिजिटलमध्ये तुम्हाला स्पीडोमीटर, 2 ट्रिप मीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, ऑडोमीटर, वॉच आणि डिस्टन्स टू MT हे फीचर्स दाखवतो। टॅकोमीटरच्या डाव्या बाजूस इतर टेलटेल लाईट्स दिलेले आहेत। क्लस्टरवर मोड आणि सेट अशी दोन बटन दिलेले आहेत। F250 क्लिप ऑन हँडलबार दिलेला आहे। हँडलबारच्या उजव्या बाजूस इंजिन किल स्विच आणि स्टार्टर बटन दिलेलं आहे, तर डाव्या बाजूस पास लाईट स्विच, हाय आणि लो बीम स्विच, इंडिकेटर स्विच आणि त्याखाली ऑन स्विच दिलेला आहे। फेअरिंग माउंटेड मिरर दिसायला चांगले आहेतच, पण फंक्शनलीसुद्धा योग्य आहे। F250 कंपनीने 249.07 cc सिंगल सिलेंडर ऑइल कूल इंजिन दिलेलं आहे, जे 24.5 PS पॉवर जनरेट करतं आणि 21.5 Nm टॉर्क देतं। F250 फ्रंटला 100x80 सेक्शन 17-inch टायर विथ 300mm डिस्क ब्रेक दिला आहे आणि रेअरला 130x70 17-inch टायर विथ 230mm डिस्क ब्रेक दिला आहे। सेफ्टीसाठी गाडीमध्ये सिंगल चॅनल ABS दिले आहे। F250 पुढे 37mm टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले आहेत आणि मागच्या बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन दिलेलं आहे। हे काही बेसिक डिटेल्स आपण पाहिले। या व्यतिरिक्त F250 काही ॲडव्हान्स फीचर्ससुद्धा दिलेले आहेत। स्लिप अँड असिस्ट क्लच, स्प्लिट सीट विथ लार्ज अँड कम्फर्टेबल फोम कुशनिंग, USB मोबाईल चार्जिंग, इन्फिनिटी क्लस्टर डिस्प्ले, डिस्टन्स टू MT असे काही फीचर्स दिलेले आहेत, जे बजाजने एक उत्कृष्ट अशी फ्लॅगशिप पल्सर बनवली आहे हे दर्शवून देते। ही बाईक मला एक शॉर्ट राऊंडसाठी चालवायला मिळाली, त्यातून या बाईकची रिफाईनमेंट आणि इंजिन कॅपॅसिटी लक्षात आली। ज्यांना 40 km विथ ओकेशनल लाँग डिस्टन्स टुरिंगसाठी बाईक हवी आहे, त्यांच्यासाठी F250 हा एक उत्तम पर्याय आहे। चला आता पाहूया बाईकचा एक्झॉस्ट नोट। तर मित्रांनो, तुम्हाला ही ऑल न्यू बजाज पल्सर F250 कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि राईड सेफ।